नमस्कार, मी प्रशांत सुदाम गर्दे। आजचा आपला विषय आहे शारीरिक शिक्षण। घटक आहे झिगझॅग धावणे, म्हणजे एक आड एक धावणे। यासाठी साहित्य काय लागणार आहे? आपल्या घरातील कोणतेही वस्तू, कांदे असतील, बटाटे असतील, टोमॅटो असतील, हे सुद्धा आपल्याला चालणार आहे। तसेच आपल्याला ग्लास, बॉटल, वॉटर बॉटल चालणार आहेत, आणि नंतर दोन भांडी चालणार आहेत। ह्या कौशल्याचा वापर आपण कशासाठी करणार आहोत? तर प्रतिस्पर्धी संघात बॉल घेऊन जाण्यासाठी, तसेच आपल्या संघातील खेळाडूंकडे बॉल पास करण्यासाठी या कौशल्याचा आपण वापर करणार आहोत। आता तुम्ही ही खालील रचना पाहिली असेल। इथे मी पाच ग्लास ठेवलेले आहेत, दोन ठिकाणी दोन भांडी ठेवलेली आहेत, एका भांड्यामध्ये मी बॉल ठेवलेले आहेत। माझ्याकडे बॉल उपलब्ध होते, मी बॉल घेतलेले आहे। आपण आपल्या घरातील कोणत्याही वस्तू, कांदा असेल, बटाटा असेल, टोमॅटो वगैरे घेऊन सुद्धा ही गोष्ट आपण करू शकणार आहोत। तर मी सुरू करतोय। तर पहिल्या धावताना एकाकडे धावायचं आहे, म्हणजे अल्टरनेट धावायचं आहे। इथे येऊन बॉल ठेवायचा आहे, जाताना सरळ जायचं आहे, जाताना सरळ जायचं आहे, पुन्हा बॉल घ्यायचा आहे, पुन्हा झिगझॅग 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 धावायचं आहे, बॉल ठेवायचं आहे, जाताना पुन्हा सरळ जायचं आहे, पुन्हा बॉल घ्यायचा आहे, एक वाट वेगळे धावायचं आहे, बॉल ठेवायचा आहे, सरळ जायचं आहे, परत बॉल घ्यायचा आहे, झिगझॅग झिगझॅग धावायचा आहे।